मित्रों नमस्कार. काल आपण विशाळगडावर घडलेल्या दंगलीनंतर तिथं सर्वसामान्य हिंदूंना जायला मज्जाव असताना हैदराबादहून आलेला सलमान हैदराबादी किंवा तो नोटांची बंडलं वाटणारा सय्यद अय्यूब कसा काय बरं तिकडं पोहोचला यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्याआधीच्या एका व्हिडिओत मी सविस्तरपणे या दंग्याची दंगलीची वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली होती. जो खरा घटनाक्रम आहे तो लपवला गेला आहे. हा दंगा कसा भडकला त्यामागची कारण काय हे मला त्यातून स्पष्ट करायचं होतं. अर्थात त्या व्हिडिओनंतर एका विशिष्ट जमातीच्या लोकांचे फोन्स येण्याचं प्रमाणही वाढलं आहे मला. पण आपल्याला सत्य जगासमोर आणायचं आहे तेव्हा या अशा फोन कॉल्स किंवा कमेंट्समधल्या पोकळ धमक्या व्हॉट्सअपवर आलेले मेसेज यांना भीक घालायला वेळ नाही आपल्याकडे. आज मूलतः विशालगड हा विषय का अचानक चर्चेत आला, का तिथं याच वेळेस दंगल झाली, का तिथं जाळपोळ झाली, का एकाच मुसलमानाचं आडनाव विचारत काही आंदोलक गजापूरमध्ये शिरले होते आणि जेव्हा त्यांना त्या प्रभुलकर नाव आडनावाच्या माणसाचं घर सापडलं तेव्हा त्यांनी ते पेटवण्याचा का प्रयत्न केला, असे अनेक प्रश्न मला पडलेले आहेत. मला वाटतं हेच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्याही मनात असतील. या प्रश्नांचं निराकरण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो, विशाळगड प्रकरण म्हणजे एक कट कारस्थान आहे, कॉन्स्पिरसी आहे असं म्हटलं तर तुम्हाला काय तर कोणालाही धक्का बसणार नाही. कारण संतप्त शिवप्रेमींनी गडप्रेमींनी हिंदूंनी केलेलं कारस्थान किंवा त्यांनी केलेलं कट असं याला सरळ सरळ नाव देता येईल. पण मुळात हे असलं कारस्थान करण्याची हिंदूंना ना गरज ना तशी आमची फितरत. आमच्या हिंदू बांधवांची कट कारस्थानं करण्याची मानसिकता कधीही नव्हती, आत्ताही नाही आहे आणि यापुढेही नसेल. पण हे कारस्थान होतं. हे कारस्थान कोणाचं होतं तर काँग्रेसी लिब्रांडूंचं होतं. त्यांचा नेता भर संसदेत बोलून जातो की हिंदू तर हिंसक असतात. नेता बोललाय म्हटल्यावर त्याचे बगलबच्चे बाहेर येतात, तेही याची री ओढतात. होय, हिंदू हिंसा करतात, ते हिंसक असतात. आता हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी करावं लागणारच होतं. तसा हा कट शिजला. विशालगडावरच्या अतिक्रमणातून गडमुक्त करायचा हा विचार सतत मांडणाऱ्या हिंदू आंदोलकांना ट्रॅपमध्ये आणायचं, एका सापळ्यात अडकवायचं, टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचं. वर हिंसा झाली तर त्याचं बिल हे नेहमीप्रमाणे बहुसंख्य हिंदूंवर पाडायचं, त्यांना हिंसक म्हणायचं, अतिरेकी दहशतवादी म्हणायचं. हे सगळं ठरवलं गेलं होतं आणि तसं घडवूनही आणलं गेलं. असो, या घटनेमागचा कळीचा मुद्दा असलेल्या विशालगड आणि गजापूर इथल्या अनधिकृत बांधकामांवर बोलायला हवं पाहिजे. खरं तर विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे RTI टाकला होता. माहितीच्या आधाराच्या कायद्यानुसार जे बाहेर आले ते सत्य फारच विचित्र आहे. जर का आपण गडावरच्या बांधकामांचे आकडे वाचले आणि त्यातल्या अनधिकृत बांधकामांची संख्या पाहिली तर गडावर कसा लँड जिहाद सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल. मित्रो, जी सरकार दप्तरी नोंद असलेली माहिती हाती लागली त्यानुसार 1985 साली गडावर घरं होती 84, त्यातली 16 अनधिकृतपणे केलेली अतिक्रमण होती. पुढे 1988 हीच संख्या झाली 74. 1993 साली झाली 92, 95 साली वाढली आणि 84 झाली, 97 साली झाली 116, 2002 साली 130, 2004 साली 158, 2009 साली 173, 2012 साली 189, 2016 साली 195, 2019 साली 216 आणि त्यानंतर 2023 साली जेव्हा शेवटची मोजली गेली तेव्हाही घरं होती 255. 2019 आणि 2023 गंमत बघा, 2019 ते 2023 दरम्यान 39 घरं वाढली. आता आपण एकूण अनधिकृत बांधकामांची संख्या पाहूयात, जी आहे 136. गडावरच्या गावठाणाला आणि तिथल्या घरांना कुणीच अनधिकृत म्हणत नाही, मानतही नाही. पण शिवरायांच्या विशालगडावर मोगली राज असल्यासारखं जो लँड जिहाद चालवला आहे तो समजून घ्यायला हवा. गडावरची लोकसंख्या आहे 588, यात 84 लहान मुलं आहेत, म्हणजे स्त्री पुरुष मिळून जाणती माणसं किती तर 504, तीसुद्धा एकाच समाजाची, मुसलमानांची, हिंदू अजिबात नाही. 2023 नोंदीत एकूण घरं किती होती तर 255, म्हणजे 504 लोकांना राहायला 255 घरं. गणित मांडलं तर एका घरात 2 माणसं असं कुठं असतं वय, शक्य आहे का? हे गुणोत्तर प्रमाणच व्यस्त आहे, नाही का? मग आता पाणी कुठे मुरतं हे पाहायला हवं. 136 अनधिकृत बांधकामांचे वारसदार कोण हे तपासायला हवं. आता तपासलं तर काय निघालं आहे?
136 अनधिकृत बांधकामांपैकी 8 आहेत गजापूरमधल्या मुसलमानांची, 65 आहेत गडावर राहणाऱ्यांची. 8 आणि 65 किती झाले? 73. 136 मधून 73 गेले, उरले किती? तर 63. हे 63 लोक ना गडावरचे रहिवासी आहेत ना गडाच्या पायथ्याच्या गजापूरचे. मग हे 63 लोक आले कुठून? कोण आहेत हे 63 लोक? यांना विशालगडावर येऊन अनधिकृतपणे बांधकामं करून व्यवसाय करण्याचा काय अधिकार? यांना कोणी इथं वसवलं आहे? कोण आहे या 63 लोकांचा बोलविता धनी? सरकारी प्रशासनानं कधी अशा प्रकारची झाडाझडती केलेलीच नाही आहे, त्यामुळे गडावरचा लँड जिहाद कोणाच्याच लक्षात आलेला नाही आजवर. बरं, 14 जुलैला नेमकं काय घडलं ते मी याआधी सांगितलं, आज पुन्हा सांगतो. 10 जणांचं प्रातिनिधिक शिष्टमंडळ प्रशासनानी पोलिसांच्या सोबत गडावर गेलं, पण त्यांच्यावर दगडफेक झाली. तिथल्या बायकांनी चाकू मारले, त्यांना तलवारीचे वार झाले. रक्तबंबाळ आंदोलक गडावरून जीव मुठीत धरून खाली आले आणि त्यांना त्या अवस्थेत पाहून पायथ्याशी थांबलेला जमाव भडकला आणि पुढचं रामायण घडलं. त्यात काही जुनं वैमनस्य काढायला आलेले लोकही होते, काही चोर उचक्के होते, भुरटे होते, तर काही सराई दंगलखोरही होते. या समाजकंटकांचा हिंदू शिवप्रेमी आंदोलकांशी काही एक संबंध नव्हता, पण करून गेलो गाव आणि आला गण्याचा नाव, असा प्रकार झाला सगळा. मीडियासमोर जे गळे काढून रडत होते ना, त्यांचा ठाव ठिकाणा आधी शोधायला हवा. हमारा बहुत ही नुकसान हुआ, तुम्हारा नुकसान हुआ, तुम आहे किधर से हे पहिले बताओ. हे लोक गडावर आले कुठून? दर्ग्याला मिळणारं अनुदान, भाविकांकडून चढवलं जाणारं दान, त्या दर्ग्याला नवस म्हणून सोडले जाणारे किंवा कापले जाणारे बकरी कोंबडी, या आमिषानं आणि गडावर नको नको ते उद्योग करायला येणाऱ्या फालतू पर्यटकांच्या इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी उभारलेले अनधिकृत 3-3 मजलेस RCC लॉजेस, सगळाच मालमलिदा ओरपण्याचा मामला होता. अनेकांचा उदरनिर्वाह या गडावरच्या अनधिकृत बांधकामांवर बेतलेला आहे. त्या बांधकामांना तोडण्याची भाषा करणारे हिंदू आंदोलक यांचे दुश्मनच नाही का? मग चालवल्या तलवारी, कापली बोटं, अनेकांच्या पाठी रक्तबंबाळ केल्या, पण हे सगळं करून या आंदोलकांना गडावरून पिटाळून लावणारे मुसलमान मात्र दुर्दैवी. अन्याय झाला त्यांच्यावर, कारण हिंदू हा हिंसक असतो. छत्रपती राव शाहू महाराज आमचे, ते तर म्हणाले की हे सारे हिंदू आंदोलक दहशतवादी आहेत. करून सवरून नामानिराळं राहणाऱ्या मुसलमानांची घरं तोडली, जाळली, याची सहानुभूतीही त्यांना मिळाली, आणि हैदराबादवरून आलेले 2 लाख रुपये. पण आपल्या धर्माचं प्रतीक वाचवायला गेलेल्या हिंदूंवर मात्र हिंसक अतिरेकी दहशतवादी असा ठपका ठेवला गेला. राहुल गांधीने जे विधान संसदेत केलं ते असंच हवेत केलेलं नाही आहे, त्याच्या म्हणण्यात दम आहे, तथ्य आहे. खरंच हिंदू या हिंसक आहेत हे दाखवण्याचे देशभर प्रयत्न सुरू झालेले आहेत. एक नरेटिव्ह सेटिंगचा कार्यक्रम सुरू झाला आहे. उत्तरेत कावड यात्रेच्या वाटेवर माऊंस टाकून तिकडेही दंगल भडकवण्याचा प्रकार झाला आहे. तर तिकडचा थुंक जिहाद आहेत सोबतीला. आता इकडे छत्रपतींच्या महाराष्ट्रात सरकार कसं नालायक आहे हे दाखवण्यासाठी काही प्रायोजित दंगली घडवल्या जाणार आहेत. त्याची नांदी कोल्हापुरात विशालगडावरच्या घटनेनं झाली, पण या दंगलीनंतर बाहेर आलेली सरकारी आकडेवारी धक्कादायक आहे. त्याकडे कोण लक्ष देणार? 136 अनधिकृत बांधकामांमधले ते 63 बाहेरचे लोक कोण? ते कधीपासून इथं आहेत? त्यांना कोणी इथं वसवलं आहे? कशासाठी वसवलं आहे? हा नंबर वाढवण्याचा प्रकार काय आहे? हा प्रकार लँड जिहादचा नाही तर काय आहे? याची उत्तरं हिंदूंना दहशतवादी म्हणणारे कोल्हापूरचे आदरणीय शाहू महाराज देतील का? काय या प्रश्नाचं उत्तरही तो पप्पूच देणार आहे? मित्रो, या नरेटिव्ह सेटर्सना आता आपण उलटे प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. विशालगड ही एक कॉन्स्पिरसी होती, कट कारस्थान होतं. आडनाव शोधून कोणी कोणाचे उट्टे काढलेत ते पोलिसांनी शोधावं, पण या लँड जिहादचा छडा आधी लावावा पोलिसांनी. तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, जाणीवपूर्वक हिंदूंच्या आराध्य शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना बाटवण्याचा जो उद्योग एका जमातीनं आरंभला आहे तो हाणून पाडायला हवा की जे चाललं आहे ते ठीक आहे, मला काय त्याचं असं म्हणून सोडून द्यायचं, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आता ती निघून गेली तर हातात उपटलेले गवतच उरणार आहेत. गवत उप आपण काय काम धंदा नसला की गवत उपटत बसतात ना काही लोक, ते गवत उपटे जे आहेत ना त्यांच्या हाती काय उरणार नाही, तो विचार करा. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.